एकरूप किंवा सममितीय रेषा हे समजून घेण्यासाठी आपण फुलपाखराचे चित्र घेऊयात जेव्हा फुलपाखरू त्याचे पंख पसरवते तेव्हा त्याचा डावा पंख हा अगदीच त्याच्या उजव्या पंख्यासारखा समान असतो दोन्ही पंख हे एक सारखेच असतात आपण असं म्हणूयात की ते एक रूप असतात काल्पनिक रेषा जी फुलपाखराला दोन समान भागांमध्ये विभाजित करते तिला एक रूप किंवा सममिती रेषा असे म्हणतात आता एक आरसा एकरूप रेषेवर ठेवा जर आपण आरशाच्या मध्यभागी म्हणजेच समितीय रेषेवर ठेवला तर आपल्याला दिसेल की एक पंखांची प्रतिमा जशीच्या तशी दुसऱ्या पंखांवर पडते म्हणून आपण असे म्हणू शकतो की दोन्ही प्रतिमा ज्या सममिती रेषेवर मिळतात त्या एकमेकांच्या प्रतिबिंब प्रतिमा असतात खूप अक्षरे सुद्धा एकरूप असतात उदाहरणार्थ ए एम यू इत्यादी अक्षरांमध्ये उभ्या एक रुपतेच्या रेषा असतात सारख्याच पद्धतीने बी सी के अक्षरांमध्ये आडव्या एक रुपतेच्या रेषा असतात